अजून एक नाव घेतो मी जे या चित्रपटात ॲड ऑन आहे, ते म्हणजे सिद्धार्थ जाधव. म्हणजे मी एका कार्यक्रमाच्या प्रोमो करता एका स्टुडिओला गेलो होतो. माझं होतं दुपारी 1-1.5 वाजेपर्यंत प्रोमोचं काम, आणि सिद्धूचं होतं 2 नंतर संध्याकाळपर्यंत. ते माझं काम संपून मी माझ्या वॅनिटीकडे येत होतो, आणि एक दुसरा डोअर उघडला गेला असा, आणि तिकडनं सिद्धू खाली उतरला. तो म्हणाला, सर मी तुमच्याकडेच येतो आता वरती. आणि मी खाली जमिनीवर उभा आहे, आणि तो खाली असा त्याने गुडघे टेकले खाली आणि डोकं माझ्या पायावर ठेवलं आणि मला म्हणाला, सर मला नवरा माझा नवसाचा 2 मध्ये काम करायचं आहे, मी तुम्ही हो म्हणेपर्यंत मी पाय नाही सोडणार. म्हटलं, हे बाबा करू नको, असं लोकांना काय वाटेल तू असं करतोय, लोकांना खरं वाटेल, सिरियस वाटेल तू. मी मस्करी करत नाही आहे, मला करायचं आहे. मग त्यांनी मला एक्सप्लेन केलं की का. तू म्हणाला, हे बघा आम्ही लोक म्हणजे आमची पिढी, तो म्हणाला माझ्यासारखी अजून 2-3 असतील, आम्हाला इंडस्ट्रीमध्ये यावंसं का वाटलं. हिंदीतल्या मोठ्या स्टार्सना बघून नाही वाटलं, आम्हाला तुम्ही अशोक मामा, लक्षा मामा यांना बघून वाटलं या इंडस्ट्रीमध्ये यावंसं. तुम्ही जबाबदार आहात आमच्याकरता. अशोक मामांबरोबर काम केलं आहे, लक्षा मामाबरोबर काम करायची संधी मिळाली नाही, हे आमच्या नशिबात नाही, पण मला तुमच्याबरोबर काम केल्याशिवाय मला कम्प्लिशन माझं होईल असं वाटत नाही. त्या किती मोठी भावना आहे, मोठी भावना बरोबर, त्या भावनेला सलाम खरं. आणि ह्या भावनेमुळेच काहीतरी करण्याची आज ह्या एवढ्या वर्षानंतर, ह्या 60 वर्ष इंडस्ट्रीत, म्हणजे तुम्हाला कल्पना आहे त्यांच्या वयाची सुद्धा, की एवढं असताना सुद्धा तुम्हाला ते करावंसं वाटणं, ह्याचं कारण हे सगळं आहे. एक्झॅक्टली, आपण स्वतःकरता प्रत्येक माणूस इम्पॉर्टंट असतोच, पण त्याहून जास्त जेव्हा आपण इतरांकरता इम्पॉर्टंट असतो हे जेव्हा माणसाला कळतं ना, तेव्हा म्हणजे शब्दातच मांडू नाही शकत तुम्ही, म्हणजे डोळ्यात पाणी आल्याशिवाय दुसरं एक्सप्रेशनच नाही. कळतंय का तुला? बरोबर. आणि त्याच्याबरोबर निदान स्वप्नीलबरोबर तरी मी इतकी वर्ष काम करत आलो आहे, त्याचा माझे संबंध एवढे, अशोकबरोबर, निर्मितीबरोबर, ह्या सगळ्यांच्या बरोबर, कदाचित काही नावं राहिली राहून जातील माझ्या तोंडून घ्यायची, वैभवबरोबर सुद्धा, ह्याच्याबरोबर कधीच नव्हतं काम केलं ना, कधीच नाही. आम्ही आता उत्सुक आहे ते. पण त्यांनीही कुठल्याही व्यवसाय समोर न ठेवता त्यांनी माझ्याबरोबर काम केलं. किती मोठेपणा आहे माणसाचं.